पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलंय त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय लढतानाच इतरही आणि शस्त्रक्रिया राज्यात सुरूच आहेत सुरु आणि अशात राज्यातला रक्तसाठा कमी होताना दिसतोय लॉकडाऊन आणि कोरोनाच्या भीतीनं लोक घरातच असल्यानं रक्तदान करण्यासाठी कुणीही बाहेर पडत नाहीये त्यामुळं सर्व खबरदारी घेत लोकांनी रक्तदानासाठी बाहेर पडावं आणि रक्तदान करावं असं आवाहन आवाहन सुद्धा मंत्र्यांनी केलेलं आहे आताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी लोकांना आवाहन केलेलं आहे रक्तदान करण्याचं तर राज्यात फक्त पुढील आठ ते दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे हंगामाची आज आढावा बैठक घेतली जाणार आहे आणि थोड्याच वेळात ही बैठक पार पडणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक पार पडणार आहे राज्याचे प्रमुख नेते या बैठकीमध्ये सहभागी होतील तर लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतही या बैठकीमध्ये महत्वपूर्ण चर्चा केली जाण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही या बैठकीमध्ये असतील अशी ही माहिती मिळते राज्याच्या खरीप हंगामाची आज आढावा बैठक होतीये आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे तर महत्वाची अशी ही बैठक पार पडणार आहे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते ते पाहणं असेल खरीप हंगामाची आज आढावा बैठक आहे आणि या बैठकीमध्ये लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांवर जे संकट आलेलं आहे त्याविषयी देखील चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैदही काणेकर आपल्या सोबत आहे वैदही काय सांगशील राज्याची खरीप हंगामाची आज बैठक पार पडणार आहे त्या अनुषंगानं काय अधिक माहिती मिळते नक्कीच खरीप हंगामा संदर्भात महत्वाची बैठक आज पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे अजित पवार देखील स्वतः उपस्थित राहणार आहे व्हिडिओ ने अनेक मंत्री देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहे आणि सध्या सध्या जी परिस्थिती आहे कापसाला योग्य तो भाव मिळावा अशी जी मागणी आहे त्या संदर्भात देखील महत्वाचा निर्णय होणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांचे प्रामुख्यानं अनेक प्रश्न आहेत खरीप हंगामा हंगाम सुरू होण्याच्या अगोदर कशा पद्धतीनं शेतमालाला जे आहे ते भाव मिळावा या संदर्भात देखील महत्वाची चर्चा आजच्या या बैठकीमध्ये होऊ शकते निश्चितच वैदही धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी तर या बैठकीची अपडेट आपण तुमच्याकडून घेतच राहणार आहोत दरम्यान बघतोय आपण की थोड्याच वेळानंतर ही या बैठकीला सुरुवात होणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं खरीप हंगामाविषयी काय काय निर्णय घेतले जातात आणि शेतकऱ्यांची जी सध्याची स्थिती आहे त्याविषयी एखादी यंत्रणा उभारली जाते का हे पाहणं महत्वाचं असेल आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे मुंबईची कोविड कॅपिटल म्हणून धारावीची नवी ओळख प्रस्थापित होतीय सुमार दर्जाच्या आरोग्य व्यवस्थेमुळे धारावीचं अस्तित्व धोक्यात आलंय त्यामुळं राज्य सरकारनं धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या अंमलबजावणीला तातडीनं सुरुवात करावी आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक बैठक आयोजित करावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहिलेलं आहे तर कोरोनाचं एक प्रमुख स्थितांतर हे झोपडपट्टी बहुल भागात दिसून येते आणि धारावीसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये कोणत्याही दर्शाचा आरोग्य व्यवस्था नसल्यामुळे इथल्या उपचार यंत्रणा पूर्णतः मोडून पडलेली आहे असं आव्हाडांनी या पत्रात म्हटलंय त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये धारावी बद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली आहे त्यामुळं पुनर्विकासासाठी महाविकास आघाडीला चांगली संधी असल्याचंही आव्हाडांचं म्हणणं आहे बुधवारी धारावीमध्ये कोरोनाचे नव्वे पंचवीस रुग्ण सापडलेले आहेत त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या एक हजार तीनशे एवढी झाली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आव्हाडांनी हा पत्र लिहिलेला आहे मुख्यमंत्र्यांना आता मुख्यमंत्री पर काही निर्णय घेतात का आणि त्याचबरोबर या पत्राला कशा पद्धतीनं उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असेल पाहुयात पुढची बातमी राज्यात उशिरानं कापूस खरेदी सुरू झाली असली तरी शेतकऱ्यांकडे असलेला सर्व कापूस लवकरात लवकर खरेदी केला जाईल अशी हमी राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे लॉकडाऊनमुळे यावर्षी साधारणत दोन महिने कापूस खरेदी बंद होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरी कापूस पडून होता परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय मात्र आता राज्य शासनानं उशिरानं का होईना कापूस खरेदी सुरू केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे आणि सगळीच कापूस खरेदी केली शेतकऱ्याच्या घरात तो खरेदी केला जाईल अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली आहे कापूस उत्पादक शेतकऱ्याची लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ बंद असल्यामुळे कापूस विकता आला नाही केंद्र शासनाचा कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासनाचं असलेलं मार्केट मार, कापूस महामंडळ याच्या माध्यमातून नवीन सेंटर अधिकचे सेंटर वाढवण्याचे त्या ठिकाणी कृती सुरू केलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की हे नवीन सेंटर अधिक कापूस खरेदी करण्याचे सेंटर सुरू झाल्यानंतर येत्या खरीप हंगामच्या अगोदर